काँग्रेस आणि आपाचे उमेदवार शुक्रारा पणजे उमेदवारी अर्ज भरून प्रचाराक मेकळे. गोवा सुरक्षा मंचान सुभाष वेलिंगकाराची उमेदवारी जाहीर केली. सोमारा म्हळ्यार अर्ज भरता. मात दिल्लीच्या हायकमांडाक फुर्सत नाशिल्ल्यान खंय बीजेपीचे घोडे अडला. आमचे नेते सगळे कालच आम्ही नावं धाडल्या सकाळी. ते सगळे वाराणसी आशिल्ले, पीएमचे रॅली रोड शो आशिल्लो. आज इव्हनिंग पर्यंत सगळे पावतले दिल्ली, सगळे प्रचार करून सांजे एखाद्या वेळ किंवा फाल्यां ते नाव डिक्लेअर जातले. एक नाव गेलं का? दोन नाव गेल्या, कारण कार्यकर्त्या नाव सुचले त्या प्रमाणे दोन्ही नाव आम्ही धाडल्या. कॅन्डिडेटाकू टाईम मिळव जाय न्हू कॅम्पेन करपाक? तसे दोघूय आमचे कॅन्डिडेट डोर टू डोर पोवल्या लोकसभा इलेक्शनाक. आनीक एरवी पोवले, पयलीं पोवले बिफोर इलेक्शन, पत्र बी वाटपाक घरान घर लोकां पर्यंत पावले. लोकां पर्यंत पावले. शेवटचं एक रावण आसता पणजे, जसं व्हडलं मतदारसंघ, बारीक मतदारसंघ, आणि एक 4-5 दिवसां भीतर ते भोवून जाता. बाबुशाक खंय हे पहिले पणजे बीजेपीन हरयला. कोण एका मतान सुद्धा जिंकता जाल्यार तो आमदार. विनयाची जाप. हेजे पहिली बाबूस पंचरात पणजे मतदारसंघातल्यान रावले, आणि त्यांना त्यांचा थंय पराभव झाला. येणाऱ्या एका सामनो करपाची भारतीय जनता पक्षाची तयारी असा. मागीर तो कोणी कॅन्डिडेट असो, त्यांनी मार्जिन बरीच देवली लास्ट टाइम जेव्हा रावले. म्हणतात जरी तो हल्लो तरी मार्जिन बीजेपीची जी नॉर्मली असता ती बरीच देवली. आज मागील मुख्यमंत्री रावले, मार्जिन वाढली. आता बाबूशा लोकसभेत काम केलं पणजे खातीर, आणि आम्ही केलं, त्यांनी तिथून कळटलं, आणि येणाऱ्या इलेक्शनात कळटले मार्जिन. शेवटी एक सुद्धा मतान आयलो तो जिंकलो. इलेक्शनाक देवला म्हणून सुभाष वेलिंगकाराक बीजेपीचो येवकार. जीएसएमाचो खंय पणजे तितलोसो प्रभाव ना. आम्ही त्यांचे स्वागत करता. तसं भारतीय जनता पक्षा कडे आम्ही जावचो ना, कारण त्याचे पहिली बी भाषा सुरक्षा मंचात पणजे कॅन्डिडेट दवरलेलो, आणि त्यांना कितले मतं मेळली ती कळले असं. तसं आमकां जाल्यार दिसता भारतीय जनता पक्षाचो विजय हो पणजे मतदारसंघातल्या निश्चितपणे असा. सगळे कार्यकर्त्याच्या बळाचेर आम्ही फुडें वतले. पहिली त्यांचे भायले कॅन्डिडेट असले, आज स्वतः सुभाष रावलो, त्याचा तितलो इम्पॅक्ट वाटचो ना? त्या वेळेचे तेच सगळ्या प्रचारकर्ते कॅन्डिडेट सगळे भोवताले ते, आणि त्या हितूंतल्यान सुद्धा त्या वेळाचे तसे मत पडपारकी स्थिती झाली ना. आता तोच पणजेकर कौल दिसले अशी म्हाका दिसता. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकारा वांगडा व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे.